फिटनेस आणि हेल्दी फूड्सच्या बाजारात आजकाल सुपर ग्रीन सप्लिमेंट्सचं फॅड निघालंय. या सप्लिमेंट्स विकणाऱ्या कंपन्या ही मॅजिक पावडर असल्याचा दावा करतात. ही पावडर नुसती पाण्यात मिसळून प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा त्यांचा दावा आहे. ही पावडर खाणारे लोकही याच्या संभाव्य फायद्यांची भली मोठी यादीच सांगतात, जसं की यामुळे केस मजबूत होतात, नख सुंदर होतात, शरीराला ताकद मिळते आणि शरीरावरील सूज कमी होते. या पावडरच्या पॅकेजिंगवरही प्री आणि प्रोबायोटिक्स, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्व यासारख्या घटकांची यादीच असते. पण तज्ज्ञांच्या मते हेच पोषक घटक आपण आपल्या रोजच्या आहारातूनही अगदी सोप्या आणि स्वस्त पद्धतीने मिळवू शकतो. UKच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये नोंदणीकृत आहारतज्ज्ञ तमसिन हिल सांगतात की त्यांनी पहिल्यांदा सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पावडरची जाहिरात पाहिली होती. BBCशी बोलताना त्या सांगतात की मी पॅकेटच्या मागच्या बाजूस दिलेल्या घटकांचे तपशील पाहिले, ते पाहून मला असं वाटलं की हे घटक तर तुमच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा करू शकतील. असे सुपरफूड्स बनवणाऱ्या कंपन्यांच्या पाकिटांवर लिहिलेलं असतं की त्यांची सुपर ग्रीन पावडर पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी असते, तसंच निरोगी आयुष्य जगण्यास मदत करते. या ग्रीन पावडर उत्पादनांमध्ये अश्वगंधा, गोल्डन किवी आणि मका असे प्रमुख घटक असतात ज्याद्वारे पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्याची जाहिरात केली जाते. मात्र या उत्पादनांचं विश्लेषण करताना तमसिन हिल सांगतात, या कंपन्यांच्या दाव्यांना वैज्ञानिक आधार नाही आहे. हा अभ्यास खूपच मर्यादित आहे, त्यामुळे त्यांच्याकडे शास्त्रीय पुरावे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. हिल यांच्या मते अशा अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न उत्पादनांचं मार्केटिंग आपल्या आरोग्याबद्दलच्या चिंतेला, भीतीला लक्ष्य करत होतं. आहारतज्ञ म्हणून स्वतःच्या अनुभवावरून त्या सांगतात, तरुण पिढी आरोग्याबाबत अधिकाधिक जागरूक होते, पण याच लोकांची एखाद्या उत्पादनाचे खोटे फायदे सांगून दिशाभूल केली जाते, त्यांना फसवलं जातंय. पोषण तज्ज्ञ आणि लेखिका जेना होप यांच्या मते सुरुवातीला लोकांना सुपर ग्रीन उत्पादनांविषयी एक विशिष्ट आकर्षण वाटतं. बाजारात ही उत्पादनं मोठ्या संख्येने उपलब्धही आहेत, याचा अर्थ लोक याची खरेदीही मोठ्या प्रमाणात करतायत. एका उद्योगाच्या अंदाजानुसार ग्रीन पावडरची बाजारपेठ 2023 1900 कोटी रुपयांवरून 2030 जवळपास 3600 कोटी रुपयांपर्यंत जाईल, म्हणजे जवळपास दुप्पट होईल. होप सांगतात की अशा सुपरफूड्सविषयी बाजारात दिशाभूल करणारी माहिती मिळते. तुम्हाला असं वाटत राहतं की निरोगी राहण्यासाठी तुमच्या आतड्यांचं आरोग्य, ऊर्जा आणि झोप यासाठी पावडरची नितांत गरज आहे. खरं तर तुम्ही निरोगी आणि संतुलित आहारावर लक्ष दिलं तर तुम्हाला त्याचे जास्त फायदे मिळू शकतात. अशी महागडी ग्रीन पावडर घेण्याची काहीही गरज नाही. सुपर ग्रीन पावडर सप्लिमेंट्सची किंमत वेगवेगळी असते. सुमारे दिवसाला 90 ते 360 रुपयांपर्यंतचा खर्च यात येऊ शकतो. होप म्हणतात की काही लोकांसाठी ते आठवडाभराच्या किराणा मालाचं बजेटही असू शकतं, पण आपण याचं सेवन करतोय हा विचार करूनच काही लोक निरोगी मानसिकतेत राहू शकतात. म्हणजे जर तुम्ही तुमचा दिवस या हिरव्या पावडरने सुरू केला तर तुम्हाला आरोग्यदायी निवड केल्याबद्दल आणखीन आत्मविश्वास वाटू शकतो. पण ही पावडर तुम्हाला निरोगी बनवेलच असं नाही असं त्या सांगतात. मग करावे तरी काय? होप सांगतात की त्याऐवजी आपण भरपूर फळं, भाज्या, हिरव्या भाज्या, डाळी, मसूर, तृणधान्य, कडधान्य खाण्यावर भर द्यायला हवा, आणि हे सगळं खरोखरच परवडणारं आहे. त्याशिवाय प्रोसेस्ड शुगर, आर्टिफिशियल स्वीटनर्स आणि अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांचं सेवन कमी केल्यास तुमच्या आरोग्यावर खरोखरच सकारात्मक परिणाम होईल असंही जाणकार सांगतात.